राजू इनामदार राहणार नारायणगाव चिमणवाडी। आणि जमीन मी करतो आहे हे कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून करतो आहे। पहिले ही माझी नातेवाईकांची जमीन होती, ती जमीन शकील खामकरनी घेतली, तर त्या खामकरनी पण मला मक्तेनी दिली, ती मी मक्तेनी करतो। आणि ह्या टायमाला मी त्याच्या शापूची भाजी लावली होती आणि शापूच्या भाजीचा फार चांगला उतार झाला होता। ही भाजी 19-20 दिवसाची झाली होती आणि मी एकदम आनंदी होतो का बा वर्षातून पहिल्यांदा एक माल जमतो आहे आपल्या। या उन्हाळ्यात बऱ्याचशा भाज्या मेल्या पण ही भाजी लय चांगली जमली होती। आणि मी त्या दिवशी नेमकी आळेफाट्याला जात असताना मी भाजी पाहिली आणि लय आनंदात आळेफाट्यातलं निघलो। आणि आळेफाट्यात जा गेलो, आळेफाट्यात जाता येता मला 2-2.5 तास लागले, मी मित्राकडे गेलो होतो। आणि मला रस्त्यात फोन आला माझ्या मंडळीचा आणि ती मंडळी मोबाईलवर रडायला लागली। मी म्हटलं अरे काय झालं, मी पण घाबरलो, मी म्हटलं बाबा का रडती, तर मग ती हळूच म्हणायला लागली कारण मला एक सांगता नाही आलं तिला, कारण तिला माहिती आहे मला आजार आहे ब्लड प्रेशरचा, त्याला वाटलं यांना काहीतरी प्रॉब्लेम होईल रस्त्यात उन्हात म्हणून तिनं लेट सांगितलं। तर मी काय केलं, मला पण शॉकिंग झालं, मी सरळ पोलीस स्टेशनला गेलो। आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी साहेबांशी रिक्वेस्ट केली का साहेब लवकर चला, कोण लोक आली काय मला माहीत नाही, ती माझ्या जमिनीवर रोटर मारतात आणि त्या जमिनीवर मी शापूची भाजी केलेली काय। तर मला 3-4 तास मला तिकडं बसून ठेवलं काय बोले जाऊ जाऊ असं करून मला बसून ठेवलं। तर बसून ठेवल्यानंतर तवर तिकडं त्यांनी कार्यक्रम करून टाकला, कार्यक्रम करून टाकल्यानंतर त्यांनी बरेचसे सिमेंटचे पाईप बीप रावले काय आणि शेडचं काम केलं। तर मग मी गेलो नंतर माझ्या संगतीचं कोणी आलं नाही, मी अक्षरशः रडलो त्या दिवशी कारण मला असं वाटलं का बा आपलं म्हणजे कोण आहेच नाही, आपण एकदम ना आपलं काहीच आधार नाही आपल्याला। तर मी असं करून गेलो, रडायला तर भरपूर रडलो मी काय। आणि तिकडे गेल्यानंतर मी पाहिलं शापू त्यांनी तोडून टाकली। मी आतमध्ये फक्त गेलो, माझं एकदम मन भरलेलं होतं, आतमध्ये गेलो तर मला धक्के मारून बाहेर काढलं। तर गेल्यानंतर माझी बायको आणि मुलं पण रडत बसली होती घरी, मग त्यांना विचारलं बाबा काय झालं, तो बोले आम्ही ट्रॅक्टरला आम्ही आडवं घालतो पण आम्हाला त्या वाया होत्या, 7-8 वाया होत्या, त्यांनी आम्हाला धक्केबुक्के मारून बाहेर काढलं। आणि एक बाईनी माझ्या बायकोनी ज्यादा बलजबरी केली, ते एक बाईनी तिच्या कानफडात मारलं काय आणि मागून शिव्या गाळ्या करून तिला हुसकून दिलं। तर त्यांना काय तेवढी शक्ती तर आहे नाही का त्यांच्याशी लढतील, ते भरपूर मोठ्याने पैलवान होते आणि कमीत कमी 15-20 असे तगडे बाउन्सर काय म्हणतात माहीत नाही पैलवान। तर पोलीस स्टेशनला तक्रार कोणी केली पहिल्यांदा? मग दुसऱ्या दिवशी पण गेलो, मग दुसऱ्या दिवशी मी मूळ मालकाला बोलवलं, मूळ ते एक खामकर आले इकडं आणि खामकर आहे ना आल्यानंतर मग त्यांना घेऊन गेलो। तरी आम्हाला थोडं हलक्यातच घेतलं त्या दिवशी पण, आम्हाला दुसऱ्या दिवशी पण 3-4 तास बसून ठेवलं, म्हणजे मजबूतीने त्यांचं काम झालं, त्यांचं शेड उभारणीचं काम झालं। शेड असं बांधलं होतं 15x15 ते उभारणी झाल्यानंतर मग मी एकदम हाताच झालो, एकदम मी काय करू असं झालं। तर माझ्या लक्षात आलं सूरजभाईकडं जावा आणि त्यांच्याकडून काही मदत मागावं। तर सूरजभाईकडं आलो, सूरजभाई पहिले बोलले मला पेपर दाखवा, त्यांनी पेपर पाहिले, पेपरवर त्यांना भरोसा झाला आणि मग ते मला बोलले तुम्ही घाबरू नका मी तुमच्या सगळ्यात पोलीस स्टेशनला येतो। आणि मग त्याच्या पुढं ती कारवाई थोडी थोडी हळूहळू चालू झाली, पण तवर त्या लोकांनी पूर्णपणे कब्जा ताबा मारला होता। तुमचं किती भांडवल अडकलं होतं त्याच्यामध्ये? किती? माझं कमीत कमी 35-40 हजार रुपये त्याच्यात भांडवल गुंतलं होतं। आणि ती भाजी जर चांगल्यापैकी निघली असती तर आजचे बाजार 2500-2600 रुपये शेकडा बाजार आहे। तुम्ही शेती मक्त्याने करता, याचं काही कागदोपत्री पुरावा तुमच्याकडे? नाही नाही, पहिल्यापासून काय नाही, एक भरोसे होते आपले, माझी पहिली पण जे आमचे नातेवाईक होते त्यांनी पण अशीच भरोशाने दिली होती। जमीन मालक मुंबईला राहतात? मुंबईला। त्यांनी तुमच्याकडे ताबा राहावा असे दोषी करून काही कागद करून दिले का? तुम्ही ताबा त्यावर ठेवावा दाखवा? नाही नाही, असं काय कागद असं काहीच नव्हतं, फक्त एक भरोशा होते पण ओळखीचे काय त्यांनी आपले भरोशा माझ्याकडे ठेवले होते। तुम्ही एक मक्तेदार आहात, मालक वेगळे आहेत, मालकांनी संदर्भात व्यक्तीविरुद्ध खरं तक्रार करायला पाहिजे, मालकांनी तक्रार का नाही केली? नाही केली ना, त्यांनी पण प्रयत्न दुसऱ्या दिवशी केले ना, पण ते पण नवीन असल्यामुळं त्यांना पण ज्यादा कोणी जुमानलं नाही त्यांना। हा कोले साहेब पण होते, मी कोले साहेबांसमोर जेव्हा आलो तर माझ्या डोळ्यात पाणी होतं, तुम्ही पाहिलं असेल, तर मी एकदम हाताचं झालतो, मला म्हणजे काहीच समजत नव्हतं। शेवट मग सूरजभाईकडं आल्यानंतर मला थोडंसं आधार आला
का हा कुणीतरी मला मदत करणारा भेटला. मारामारी झाली असं सांगितलं जातं, वास्तवात अशा स्वरूपाची काही हाणामारी झाली? नाही नाही साहेब, हे एकदम खोटं आहे, एकदम खोटं आहे. त्यांनी माझ्या पोरांना मारलं. फक्त हे चित्र उभं केलं हे त्यांनी चित्र उभं केलं. आणि माझा मुलगा आहे ना, तो दहावीला आहे, दहावीला गेला आहे आत्ताशी. काय तर तो काय म्हणत होता, माझी भाजी तोडू नका, कारण खरं कष्ट तर पोरांनीच केलं. मी आजारी असल्यामुळं मी ज्यादा घरात असतो काय, आणि खरं कष्ट त्या पोरांनी केलं तर त्यांना फार त्याची एकदम मनापासून एक त्याची हे होती काय का आपली. आणि त्यांची स्वप्न पण होते का आमची भाजी उगवणं, आम्ही हे करू ते करू असं करू तसं करू. आणि हे लोकांनी येऊन ती रोटून टाकली, त्याला संपून टाकलं त्या भाजीला. त्या दिवशी आहे ना, माझे मिस्टर नव्हते घरात, त्याने परस्पर आमच्या शेतीमध्ये रोटर आणला आणि ते रोटर चालवायला लागले. मला माझ्या मुलांनी मी आणि माझा मुलगा त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे धावले, ते माझ्या मुलाला बी उसकून दिला त्यांनी आणि पाडून टाकला तिकडे मातीत. मी गेली, अहो थांबा थांबा माझ्या मिस्टरांना येऊ द्या. त्यांनी मला एक मारली, बाहेर निघा म्हणे, पेपर आणा पेपर आणा, बाहेर निघा बाहेर निघा. ती बाई होती ना, एक लेडीज होती त्याच्यात. मी आम्ही सांगत होतो तिला मिस्टरांना येऊन द्या, काय असेल ते मग ते सांगतील तुम्हाला, मग बघू आपण, आमची भाजी आहे. नाही नाही त्यांनी ऐकलंच नाही आमचा आणि ते रोटर चालून टाकलं. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चिमनवाडी येथे दोन गटामध्ये जागेची मोजणी आणि लावलेले पोल याच्यावरून वाद झालेला आहे. त्यांचे जवळजवळ 7-12 आहेत आणि त्याची सरकारी मोजणी न करता डायरेक्ट पोल लावल्या ह्या कारणावरून दोन गटामध्ये भांडण झालेले आहेत. आपण दोन्ही गटावरती क्रॉस या बाहेर दाखल केलेले आहेत आणि त्याचा आपण पुढील तपास करत आहोत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.